राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. हेमंतदादा दांगट पाटील यांच्याकडून 25 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री निधीतही देण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. 5 वर्षाच्या कामाचा आढावा देण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये जनादेश यात्रा करतायत. आज ती जनादेश यात्रा खडकवासला मतदारसंघामध्ये पोचलेली आहे. त्या खडकवासला मतदारसंघामध्ये जनयात्रेची पूर्वतयारी अतिशय उत्तमरित्या पार पडली, कारण की आज परत एकदा खडकवासला हा भाजपमय झाला आहे. याच संदर्भामध्ये आपण हेमंतदादा दांगट यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते काय त्यांनी काय माहिती दिली आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात. दादा, काय तयारी पूर्वतयारी केली आपण? आज मुख्यमंत्री आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत, आपलं काम आहे, सामाजिक क्षेत्राचा आपला वारसा आहे, एकंदरीत काय तयारी आपली, काय वेगळं करण्याचा काय प्रयत्न केला आहे तुम्ही? नागरिकांपर्यंत तुम्ही नेहमी वेगळं काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, काय प्रयत्न केला आहे? गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी सबका साथ सबका विकास या धोरणाखाली जे काम केलं ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याचाच फलित म्हणून आज महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री आमच्या सिंहगड रोड खडकवासला मतदारसंघातून जात आहेत. त्यानिमित्त आम्ही सर्व गावामध्ये फिरलो आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी सुकन्या योजना असेल, उज्ज्वला समृद्धी योजना असेल, अशा अनेक योजना आपल्या तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम केले, आरोग्य विमा योजना असेल, अशा भागातनं या माध्यमातून त्यांनी काम केले, त्यामुळं लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी महाजनादेश यात्रेला स्वागत करता येत आहेत. आम्ही या ठिकाणी आमच्या समस्त ग्रामस्थ वडगाव बुद्रुक, समस्त दांगट पाटील परिवार, माझी पत्नी वैशाली दांगट पाटील, त्याचप्रमाणे समस्त वारकरी परिवार आणि या ठिकाणी नरे येथील अंध व अपंग विद्यार्थी यांच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्याकरता आम्ही या ठिकाणी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी मी मुख्यमंत्री सहायता निधीकरता 1,06,000 निधी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांना आज चेक देणार आहे, असा आम्ही या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे. मुख्यमंत्री आज आपल्या कामाची पोचपावती देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जनादेश यात्रा काढतायत. आपण आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा सकाळपासून आढावा घेतोय. इथूनच मुख्यमंत्री मार्गस्थ होऊन भोर, वाई आणि साताऱ्याला आज या ठिकाणी सभा घेणार आहेत. सातारची त्यांची शेवटची सभा असेल. सर्व ठिकाणी त्यांच्या यात्रेचं जल्लोषात स्वागत होतं. आपण माझ्या मागे पाहू शकता प्रचंड प्रमाणामध्ये जनसमुदाय, जनसमुदायाच्या बरोबर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. माझ्यासोबत संघटन मंत्री रवी अनासपुरेही आहेत. आपण रवीजींशी या गोष्टीवरची संवाद साधणार आहोत की एकंदरीत काय जनादेश यात्रेचं एकंदरीत काय हेतू आहे ह्या ठिकाणी याचबरोबर आपल्यासोबत पाटील साहेब आहेत. आपण पाटील साहेबांशी बोलूया. एकंदरीत काय सांगाल या महाजनादेश यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री स्वतःच्या कामाची पोचपावती देण्यासाठी येत आहेत का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जी जनादेश यात्रा काढलेली आहे या जनादेश यात्रेमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचं स्वागत जनता करते. या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे काम झालं या कामाचा एक पोचपावती म्हणून जनता आज त्यांच्यासमोर हजारो लाखोंच्या संख्येने रस्त्यावरती लोक उभं करून स्वागत करतायत. गेल्या 5 वर्षामध्ये जे काम केलं आहे हे काम आम्ही जनतेसमोर मांडून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची ही जनादेश यात्रा आहे. या जनादेश यात्रेमध्ये गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यामध्ये ही जनादेश यात्रामध्ये गेली आणि या जनादेश यात्रेमुळे असं लक्षात आलं आहे की आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी रास्त्यावर शिल्लकच राहिलेली नाहीत. अनेक ठिकाणी अनेक लोक स्वागतासाठी स्वतःहून येत आहेत आणि या जनादेश यात्रेमुळं भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये प्रचंड पद्धतीनं 250 पेक्षा जास्त सीट्स भारतीय जनता पक्ष निवडून आणेल. या ठिकाणी महाजनादेश यात्रेसाठी येत आहेत उपस्थितांची मान्यवर लोकांची उपस्थिती आणि जास्त करून मतदारसंघामध्ये असणारा महिलांचा सहभाग याच्यावरनं मुख्यमंत्र्यांची यशस्वी कुठेतरी कामाची पोचपावती दिसून येते आणि ह्या महाजन यात्रेची पूर्वतयारीला एकंदरीत काय नियोजन व्यवस्था होती, आपली यंत्रणा आपण कशी कामाला लावली आणि लोकांना काय संदेश द्याल?
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनयात्रेची सुरुवातीचं आम्ही स्वागत करतो। आज या ठिकाणी यात्रेचं स्वागत करत असताना प्रचंड प्रमाणात महिला वर्ग, तरुण वर्ग, युवक वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून भव्य दिव्य असे स्वागत करत आहेत। खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं व्हिजन, मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आणि मुख्यमंत्र्यांची मानस करण्याचे धाडस आणि स्वच्छ प्रतिमा करण्याचं कुठल्याही गोष्ट हातात घेऊन काम करण्याचे धाडस या सगळ्यांचं लोकाभिमुख मित्र मुख्यमंत्री असल्यामुळे या प्रचंड भव्य दिव्य लोकांनी सहर्ष स्वागत करत आहेत। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जनादेश यात्रेचं आम्ही स्वागत करत आहोत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आज ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्रींनी काम केलेलं आहे, महाराष्ट्र लोकाभिमुख केलेला आहे, महिलांचा प्रचंड उत्पूर्त सहभाग आहे, तरुणांचा सहभाग आहे, खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या ज्या सरकारी योजना असतील, कुठली योजना असेल, ते गरिबांपर्यंत पोहोचलेली आहे, या प्रचंड उत्स्फूर्तेचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्सबाजी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक वेगळं आगळं नेतृत्व या मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने मिळालेलं आहे। आज या ठिकाणी योग वर्गात इतकं प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे, बॅनर्सबाजी असू द्या, पोस्टर असू द्या, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी या उत्स्फूर्तपणे युवकांनी केलेल्या आहेत। त्या उत्स्फूर्त गोष्टी केल्यामुळंच आज या ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्यांच्या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहेत। आपण विविध खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणचा आपण आज सकाळपासून आढावा घेतोय। आत्ता मी खडकवासला विधानसभेच्या त्या भागामध्ये आहे जिथनं विधानसभेला सुरुवात म्हणण्यापेक्षा जिथनं प्रमुख कामं केली जातात, जिथं विकास हा बऱ्याच वर्ष रखडला होता। भीमराव तापकीर आमदार आल्याच्या नंतर बऱ्याच दिवसापासून विकास काम प्रलंबित असलेल्या विकास कामांची सुरुवात झाली। आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ह्या मतदारसंघाचे आधीचे आमदार हे रमेश वांजळेजी होते। आज आपण त्यांच्याच मतदारसंघातल्या भीमराव अण्णा तापकीरांच्या मतदारसंघातल्या माजी आमदार वांजळेंच्या मतदारसंघामध्ये आहोत। आज इथनं महाजनादेश यात्रा जाणार आहे। आपण सकाळपासून विविध ठिकाणचा आढावा घेतला। आपण माझ्या ठीक मागे पाहू शकता भव्य दिव्य व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती असणारे कलाकार असतील, मोठे मोठे होर्डिंग्स असतील, प्रचंड नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। विविध पद्धतीने ज्याला ज्या पद्धतीने स्वागत करता येईल तो व्यक्ती त्या पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न करतो आहे। भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील। आज ह्या तयारीसाठी गेली 10 दिवस झालं सर्व भारतीय जनता पार्टीची लोक खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यरत होती। या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक हरिदासजी चरवड आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कुठल्या पद्धतीने त्यांनी याची तयारी केली, महाजनादेश यात्रेचं स्वागत करण्यासाठी तयारी करण्यापेक्षा नागरिकांपर्यंत पोहोचायला त्यांना वेळ लागला का, जर नसेल लागला ते एकंदरीत नागरिकांनी काय प्रतिसाद दिला, जसं मुख्यमंत्री आवाहन करतात किंवा मुख्यमंत्री सांगतात की मी पुन्हा येणारच, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक हरिदास चरवडजी काय सांगतात आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात। हरिदासजी, ह्या सगळ्या तयारीला काय काय वेळ लागला आपल्याला आणि कसं सर्व नियोजनबद्ध तयारी केलीत आपण? म्हणजे भारतीय जनता पार्टी ही एक शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध पार्टी समजलीच जाते, परंतु काय तयारी केलीत आपण एकंदरीत आणि किती दिवस लागले ह्या सगळं शिस्तबद्ध महाजनादेश यात्रेला तिसऱ्या टप्प्यामध्ये आज ही यात्रा आहे, ह्या सगळ्या यात्रेचं नियोजन कुठल्या पद्धतीने केलं आणि वेगळं काय करण्याचा प्रयत्न केला का, किंवा नागरिकांपर्यंत कसं पोचलात, कुठल्या पद्धतीने पोचलात? भारतीय जनता पार्टीची एक यंत्रणा आहे, हजारे प्रमुख यंत्रणा असेल किंवा जी महत्त्वाची यंत्रणा जी इलेक्शनमध्ये वापरली जाते, त्या सगळ्या यंत्रणेचा आपले मुख्यमंत्री येणार म्हणून या सगळ्या यंत्रणेचा वापर केलात का, काय सांगाल? निश्चितपणे मला वाटतं आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गेल्या 5 वर्षात ज्यांनी कामाचा धडाका लावला ते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे 5 वर्षात काम केलं आणि त्या कामामुळे मला वाटतं ज्या लोकांकडे आम्ही जात होतो जनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांना अपील करण्यासाठी, तर लोकच आम्हाला या ठिकाणी सांगत होते की तुम्ही एवढं मोठं काम 5 वर्षात माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्या कामाचा परिपाक म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने महाजनादेश यात्रेला मोठ्या संख्येने आम्ही येऊ असं प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये लोक आम्हाला सांगत होते
आणि तयारी निश्चितपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आमचे चारही नगरसेवक सातत्यपूर्ण या तयारीसाठी या ठिकाणी आम्ही गेले 2 दिवस करत आहोत. वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा आरक्षण माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं आणि त्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही मावळी पगडी आणि तलवार देऊन माननीय मुख्यमंत्री स्वागत या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच आपल्याबरोबर बाळासाहेब नवले सुद्धा आहेत. आपण बाळासाहेबांची सुद्धा विचारणार, बाळासाहेबांना विशेष काय विचारणार आहोत, ते एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत. ह्याच्या आधीच्या महानगरपालिकेच्या आधीच्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक होते. आता त्यांच्या परिवारातले त्यांच्या घरातले नगरसेवक आहेत. त्यावेळीची विकास कामं आणि आत्ताची विकास कामं, त्यावेळीची काम करण्याची पद्धत आणि भारतीय जनता पार्टीचं असलेलं सरकार, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि काय तयारी केली बाळासाहेबांनी? आपण थेट बाळासाहेबांशी बोलत, बाळासाहेब एकंदरीत काय तयारी केली? आपला एक पडगा, एक मोठा अनुभव आहे. आपण आधी नगरसेवक वेगळ्या प्रशासन काळामध्ये होता, आता भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये आहात आणि एकंदरीत काय वाटतं आपल्याला की फरक पडला आहे का? गेले 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार आलं आणि त्यानंतर लगेचच 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं जनतेला विकासाचं सरकार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अतिशय धडाडीनं निर्णय घेणारं हे सरकार आहे. अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न होते, त्याच्यामध्ये सिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, पुण्यासारखा मेट्रोचा प्रश्न असेल, पुण्यासारख्या पुरंदरला होणारा विमानतळाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या 5 वर्षामध्ये या सरकारने मार्गी लावले आणि खरंच जनतेच्या हितासाठी काम करणारं हे सरकार आहे असं माझं मत आहे. खडकवासला विधानसभेचा आढावा घेतल्याच्या नंतर आपण आता पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. आज पुणे शहरामध्ये महाजनादेश यात्रा येणार आहे. महाजनादेश यात्रेचा संकल्प नागरिकांना विकास कामांची माहिती देणं आहे. नागरिकांची उपस्थितीच ही त्या विकास कामांची ठरलेली पोचपावती असं गृहीत धरलं जातं. आज आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. पुणे शहराचे माजी उपमहापौर आणि आत्ताचे स्थायी नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्यासोबत आत्ता आपण आहोत. आपण त्यांच्याकडनं आढावा घेऊयात की एकंदरीत काय तयारी केली, तुमच्या मागे असलेला संपूर्ण जनसमुदाय हा काय भारतीय जनता पार्टीच्या कामाची पावती देतो, इथे उपस्थित असलेला जनसमुदाय हा भारतीय जनता पार्टीचा जनसमुदाय नसून हा इथल्या स्थानिक नगरसेवक किंवा भारत सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सरकारांनी केलेल्या कामांची पोचपावती आहे का हे आपण दादांच्या तोंडून ऐकून घेऊयात. दादा, प्रचंड जनसमुदाय, आलोड जनसागर, एवढं मोठं जंगी स्वागत. तुमचा एक राजकारणातला समाजकारणातला प्रदीर्घ अनुभव, काय सांगाल? आज माननीय मुख्यमंत्री साहेब आज सिंहगड रोड खडकवासला मतदारसंघातून जाणार आहेत तर आमच्या भागामधील सर्व महिला भगिनी असतील, सर्व मित्रपरिवार असतील, सर्व नातेवाईक असतील, या ठिकाणी सिंहगड रोड हिंगणे परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही ढोललेजिम पथक जे आमच्याच भागातील महिला भगिनींचं आहे, त्याचबरोबर आपल्या भागातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य, सेक्रेटरी हेही या भागामध्ये या कार्यक्रमात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आमच्या परिसरातील सर्व जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे. नक्कीच दादांनी सांगितलं की संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे, आपण माझ्या आसपास पाहू शकता. या कार्यक्रमामध्ये, या स्वागत समारंभामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. जिथे महिलांचा सहभाग जास्त आहे तिथे एक गृहित धरून चालायचं की नक्कीच भाजप सरकारची कामाची जी पोचपावती आहे ती नक्कीच कुठेतरी यशस्वी ठरलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, MK News, पुणे.